लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानं केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय. महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या 5 मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात. ऐन उन्हाळ्यात निवडणूक आल्यानं मतदानाचा टक्का वाढण्याचं निवडणूक आयोगापुढे आव्हान आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यातील 102 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. आकडेवारीकडे पाहता मतदानाबद्दल जनतेत उदासीनता का, या चिंतेमुळे राजकीय पक्षांची झोप उडाली आहे. पहिल्या टप्प्यातल्या जागांचा विचार केल्यास 2019च्या तुलनेत सरासरी 70.71% टक्क्यावरून 66.38% टक्क्यांवर मतदानाचा आकडा घसरला आहे. 4% घट ही राजकीय पक्षांना विचार करायला लावणारी आहे. 102 पैकी केवळ 4 जागा सोडल्या तर उरलेल्या 98 मतदारसंघामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी मतदान झालेलं आहे. मतदानाचा टक्का का घसरलाय आणि राज्यावर स्थिती काय ते पाहूया. महाराष्ट्रात 2019 मध्ये 64.65% मतदान झालं. 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात 63.70% मतदान झालं. उत्तर प्रदेशमध्ये 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 66.58% मतदान झालं तर 2024 मध्ये 61.66% मतदान झालं. तामिळनाडूमध्ये 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 72.44% तर 2024 मध्ये 69.72% मतदान झालंय. मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये 75.26% तर 2024 मध्ये 67.75% इतकं पहिल्या टप्प्यातलं मतदान झालंय. तर पश्चिम बंगालमध्ये 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात 84.79% तर 2024 मध्ये 81.91% इतकं मतदान झालंय. इतर सर्व राज्यातही अशाच प्रकारचा मतदानाचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यामागच्या कारणांचा विचार केल्यास उकाड्याचं एक महत्त्वाचं कारण हे समोर येत आहे, पण त्या व्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे मतदारांनी पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनतेची नाराजी व्यक्त होते असं मानलं जातं. मतदार विद्यमान सरकारला बदलण्यासाठी मत करतात असं राजकीय विश्लेषक आणि जाणकार सांगतात, पण यावेळची गणितं कशी असतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. निवडणूक आयोगानं बैठका करून याविषयी विचारमंथनही केलंय. जनजागृती तर सुरूच आहे. यंदा मात्र पहिल्या टप्प्यात अपेक्षित मतदान न झाल्यानं निवडणूक आयोगासमोर उर्वरित 6 टप्प्यांचं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.